टीव्हीवरती सगळं बघत होतो. चौकशीचे सखोल आदेश दिलेले आहेत. सखोल म्हणजे किती खोल जाणार तुम्ही आणि किती खोल केल्यावर तुम्हाला तुमच्या निष्पन्नाचं पाणी लागणार. थोड्या राज्याचे आदेश कोणी केले? लाठी मारायचे आदेश कोणी केले? आपण असं मुख्यमंत्री तुम्ही सुद्धा होता. कुठे आंदोलन सुरू असलं तर मुख्यमंत्र्याला तात्काळ कळवलं जातं की इकडे अमुक अमुक लोक बसलेले आहेत. इकडे किती असतील? 5 असतील, 10 असतील, 5,000 असतील, 10,000 असतील, 20,000 असतील. मोर्चा निघालेला आहे. मागण्या काय आहेत? काय करायला पाहिजे? पण शांततेने आंदोलन जे चालू आहे त्याच्यावरती मला नाही वाटत. आणि मला टीव्हीवरती ऐकलं की वर्तमानाचा तरी फोन आला असतो. मी ऐकलं हा वर्तमान फोन कोणाच झाला होता. काय सफल चौकशीमध्ये हा वर्षा दिसणार आहे कोणी? कारण तुम्ही फोन जाणार वर्ष कसं दिसतात तुम्हाला? तर सफल चौकशी करताना हा वर्षा फोन कोणाचा होता ते सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी म्हणजे 95 आधी 94 असते किंवा 95 सुरुवातीला नागपूरमध्ये गोवा रेल्वेवरती लाठीमार झाला होता. बरोबर ना? कारण हे आपले आताचे जे आप आहेत त्यांनी आठवण करून दिली. गोवा रेल्वेच्या काय झालं होतं? और लोक आम्ही एवढे काही विषय बोलले नाही. गोवा रेल्वेच्या वेळेला लाठीमार झाला होता. 100 मृत्युमुखी पडले होते. परंतु त्याच्यानंतर मधुकर पिचकरांचा राजीनामा घेतला गेला होता. ज्यांनी हा प्रश्न केला की गृहमंत्री महोदय तुम्ही इथे राजीनामा दिला पाहिजे. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.